हॅलो, मी मानसी. आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे प्रॉन्स पकोडा, एकदम इझी आणि टेस्टी. ह्यासाठी आपण घेणार आहोत 1 चमचा मीठ, 1/2 चमचा हळद, 1 चमचा मसाला आणि त्यामध्ये आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर ह्याची पेस्ट. त्यानंतर चवीनुसार ह्याच्यामध्ये आपण चिंच टाकणार आहोत. तुमच्याकडे चिंच नसेल तर तुम्ही लिंबाचा वापर करू शकता. हे मिश्रण एकत्र करून आपल्याला ते प्रॉन्सला लावून घ्यायचं आहे. आणि प्रॉन्स पकोड्यासाठी आपण घेणार आहोत कॉर्नफ्लॉर. सो ह्याच्यासाठी मी 3 स्पून कॉर्नफ्लॉर घेतले, त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आहे आणि जे आपण वाटण केलं होतं ते मिक्स केलं. त्यानंतर ह्यामध्ये प्रॉन्स टाकून ते छान 15 ते 20 मिनटं आपल्याला एक्झिट करून घ्यायचं आहे. तुम्हाला दाखवल्याप्रमाणे त्याची कन्सिस्टन्सी आपण जसे भजी काढतो किंवा पकोडा बनवतो तसं करून घ्यायचं आहे. ह्या सगळ्या मिश्रणाला आपल्याला 15-20 मिनटं ठेवून त्यानंतर गरमागरम तेलावरती ह्याला फ्राय करून घ्यायचं आहे. तर ही खूपच इझी आणि लवकर झटपट होणारी रेसिपी आहे. जर तुमच्याकडे पाहुणे येणार असतील किंवा तुम्हाला पार्टी वगैरे करायची असेल तर ही खूपच इझी रेसिपी आहे. ही मी नेहमी बनवते आणि मला वाटलं की तुमच्यासोबत शेअर करावी. तर तुम्ही पण नक्की बनवा आणि कमेंटमध्ये कळवा की कशी झाली आहे. अशा झटपट रेसिपीसाठी आणि टेस्टी रेसिपीसाठी मला नक्की सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. ओके, बाय. थँक्यू.